श्वेतार पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची जमाव आणि अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणात कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे लेडी सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्याकडे कासा पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. पालघर पोलीस दलात त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक असून त्यांच्याकडे एका 200 कोटीच्या घोटाळ्याचा तपास होता. त्या प्रकरणात त्यांच्यावर 1.5 महिन्यापूर्वी गोळीबार देखील झाला होता. त्यामुळे लेडी सिंघम सिद्धवा जायभाये हे नाव संपूर्ण राज्याला परिचयाचे झाले होते. कर्तव्य कठोर महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना कासा पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. खाकी वर्दीत त्या एखाद्या गुन्हेगारासमोर पोहोचतात तेव्हा त्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. खून, महिला अत्याचार, तस्करी, दरोडे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. सिद्धवा जायभाये ह्या मूळच्या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. अगदी लहान वयापासूनच त्यांना पोलीस सेवेविषयी कुतूहल होतं. मोठे झाल्यावर आपणही पोलीस दलात सेवा करायची हे त्यांचं स्वप्न होतं. महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्धात त्या महाविद्यालयीन जीवनात पेटून उठायच्या. अशा तर 2009 मध्ये त्यांनी MPSC परीक्षेत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. सुरुवातीला त्यांची नेमणूक पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनला झाली आणि अगदी अल्पावधीतच त्यांना बढती मिळाली आणि त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली. 2010 ते 2013 फरासखान पोलीस स्टेशन, 2013 ते 2017 गुन्हे अन्वेषण विभाग पुणे आणि 2017 ते 2018 केळवा पोलीस स्टेशन प्रभारी, 2018 ते 2019 मोनर पोलीस स्टेशन प्रभारी आणि 2019 ते 2020 प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा वसई असा त्यांचा प्रवास राहिलाय. मीरा भाईंदर वसई विरार महापालिका आणि 27 गावांसाठी MMRD मार्फत 403 MLD क्षमतेची पाणी पुरवठा योजना राबवली जात असताना आदिवासी शेतकरी आणि ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी सिद्धवा यांनी मध्यस्थी करत MMRD ला काम बंद करण्यास सांगितले. तसेच शेतकऱ्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घडवून दिली होती. केळवा येथे कार्यरत असताना बुलेट ट्रेन प्रकल्प जमीन मोजणीसाठी सिद्धवयांनी दिलेल्या संरक्षणाबद्दल आणि संपूर्ण कामात केलेल्या सहकार्याचे तहसीलदार पालघर यांनी कौतुक केले होते. गुन्हेगारांवर जबर जमावावर नियंत्रण ठेवण्याचे त्यांचे कौशल्य गुन्हे अन्वेषणाचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. यांचाच विचार करता त्यांना कासा पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला असावा हे नक्की. सिद्धवा जायभाये यांना गुन्हे आणि गुन्हेगारांबाबत प्रचंड चिड आहे. त्यात महिला आणि लहान मुलांवर होणारे अत्याचार सहनच होत नाही. कुठे अशी घटना घडली की त्या जाऊन धडकतात. यासोबतच त्या सायबर सेल, मानवाधिकार, महिला आणि सामाजिक संघटनाच्या कार्यात नेहमी मार्गदर्शन करतात. रोटरीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सिद्धवा यांचा आधुनिक युगातील मा दुर्गा असा गौरव केलाय. महिला आणि मुलींनी आत्मनिर्भर व्हावे, आलेल्या प्रत्येक संकटाला तोंडावे आणि अन्यायाविरुद्धात दाद मागावी असे सिद्धवा जायभाये यांचे परखड मत आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.